हे गाइस वेलकम बैक टू न्यू ब्लॉग। तर आज आपण चाललो आहे संभाजी गार्डन पोतवाडी मध्ये गरबा खेळायला। हे बघा 2:05 आहे, मी आणि ऑगी चाललोय। बघा 2:05 असून आम्ही लोक मित्रच चाललोय। सो तुम्हाला दाखवतो कसे काय असतात तिथे। मोठी देवी आहे मला तर बोलतात, आणि तिकडे मोठा गरबा वगैरे असणार आहे। सर्व लाईटिंग वगैरे पास वगैरे फ्री पास आहे, आधार कार्ड टाकून पास घेऊन जाऊ असा होता। सो आम्ही घेऊन ठेवले 2, आता आपण जाऊया तिकडे आणि मी तुम्हाला दाखवतो। तर आपण आलो आहे सध्या, हे बघा तुम्ही लाईटिंग वगैरे बघू शकता। ती बघा वरती, हे काय विसरलं अच्छा, ए ती हेला काय म्हणतात पार्क काय आहे, अरे ती आकाशात उडते ती काय शार्पी, हा शार्पी आहे गाईस। पुरा इकडे डेकोरेशन वगैरे केलं आहे लोकांनी। हे बघा तुम्हाला दाखवते एक सेकंड, हे बघा ॲडव्होकेट आशिष शेलारकडनं हे सर्व असतं इकडचं ऑर्गनाईज आहे। आणि हे बघा ये 4 सिंगर आहेत, आज असणार आहे, आज नाही रोज असतात ते लोक। नवरात्री उत्सव सांतावीस नवरात्री उत्सव 2023 इकडे पण डेकोरेशन केलं आहे, इकडनं एंट्री आहे। चले एंट्री घेतली आहे आतमध्ये, आणि सध्या काही चालू नाही झालं आहे, लोक पब्लिक पण नाही एवढी पुरा। आणि हा गार्डन ना तुम्हाला दाखवेन कधीतरी इकडे आलं तर, साधा सुद्धा गार्डन आहे आपला। हे पण पुरं आहे ना, ह्याचं लाकडाचं हे खालचं पुरं साधं सुद्धा गार्डन आहे लोकांनी एवढा मस्त केलं पुरं। हे सर्व आहे तुम्हाला वाटतं एवढा चांग गार्डन, मी तुम्हाला दाखवेन कधीतरी आलं तर। एवढा आहे बघ लाकडाचं इकडनं दिसत आहे, अजून काहीही चालू झालं नाही आहे, सर्व चालू होईल मी तुम्हाला दाखवीन सर्व। हा स्टेज आहे आता इकडे देवी, आप सभी का स्वागत है टू सांता क्रूज नवरात्रि उत्सव 2023 ऑर्गेनाइज्ड बाय एमएलए एडवोकेट आशीष शेलार एंड इनिशिएटेड बाय श्रीमती हेतल गाला। आप सबसे रिक्वेस्ट है कि माता रानी की मंडप के नजदीक आ जाए हम सब, और साथ मिलकर उनकी आरती करें और शुरुआत करें Day 3। Thank you.
तर आता आम्ही लोक चाललोय आमच्या एरियामध्ये गरबा खेळायला, कारण की तिथे संभाजी गार्डनला क्राऊड तर लय क्राऊड होती बट आहे ना आमच्या ओळखीचा कोणच नाही, आम्ही कोणच्या सोबत नाचू, कोणा कोणत्या ग्रुपमध्ये नाचू, तो आपण आपल्या इकडे नाचूया. आता ते दाखवतो तुम्हाला पण डिफरन्स आहे. तिथे कोतवाडीमध्ये आमचा एरिया नव्हता तर आम्हाला खेळायला नाचायला जमत नव्हता, तिथे गरबा वगैरे खेळायला जमत नव्हता. आता बघ आमच्या एरियामध्ये पुढे आहे बघ, एवढी एवढी टी शर्ट पुरी भिजली आहे माझी पण, सर्व पोर लोकांची सर्व भिजली आहे, सर्व मस्तीमधून नाचतात, आता पण नाचतायत. मी ब्लॉग एंड करायला आलो, तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब सर्व करा, आणि कसा वाटला डान्स कमेंटमध्ये सांगा जरा. आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये भेटूया, तोपर्यंत पीस.